नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या मृत्यूकांडातील जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादीचे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन। दुर्दैवी घटनेला राज्य सरकारच पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप। राज्य सरकारच्या वतीने खारघर मुंबई येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात झालेल्या मृत्यूकांडाला जबाबदार असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली। राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले। याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विदाते, अर्बन सेलचे अरविंद शिंदे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, वकील सेलचे ॲडव्होकेट योगेश नेमाने, कामगार सेलचे गजेंद्र भांडवलकर, फुले ब्रिगेड अध्यक्ष दीपक खेडकर, व्यापार आणि उद्योग सेलचे अनंत गारदे, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर, ओबीसी सेलचे अमित खामकर, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, संतोष ढाकणे, साधना बोरुडे, मोना विदाते, मारुती पवार, गणेश बोरुडे, विशाल बेलपवार, अभिजित सपकाळ, ऋषिकेश ताठे, शिवम भंडारी, ॲडव्होकेट युवराज शिंदे, धीरज उकिरडे, सुरेश वैरागर, अंकुश चत्तर, मळू गाडळकर, उमेश धोंडे, सुजाता दिवटे, मोहन गाडे, वैभव मस्के, आशिष भगत आदी उपस्थित होते। मृत्यूकांडाला जबाबदार असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली। महाराष्ट्र भूषण हा सरकारचा कार्यक्रम होता। या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून लाखो लोक त्या ठिकाणी गुन्हातानामध्ये आणले गेले, परंतु स्वतः मात्र एसीमध्ये सावलीमध्ये बसून या लोकांनी, नागरिकांना मात्र उन्हामध्ये त्या ठिकाणी तेवत ठेवले। त्याचा परिणाम असा झाला की त्या ठिकाणी जवळजवळ शेकडोनी लोक मेले गेलेले, आकडा मात्र काहीतरी 5-25 लोकांचा दिलेला आहे, अजून त्याचा शोध नाही। त्या लोकांना त्या ठिकाणी शासनाने जी निधी डिक्लेअर केलेली ती सुद्धा त्या लोकांना पोहोचलेली नाही आहे। आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आहे की ते समोरचे लोक सगळे शामियान्यामध्ये तंबूमध्ये एसीमध्ये बसलेले आहेत आणि 40-45 सेल्सिअस डिग्रीच्या मध्ये नागरिक हे बसलेले आहेत। नागरिकांना त्या ठिकाणी पाण्याची सोय नाही, थांबण्याची सोय नाही, सावली नाही, निवारा नाही, आणि असा अन्यायकारक गोष्टी या केलेल्या आहे। या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादीच्या वरते या लोकांवर या ठिकाणी कारवाई व्हावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत। आज या ठिकाणी SP साहेब यांना राष्ट्रवादी पक्षातर्फे एक निवेदन देण्यात आलेलं आहे की जी खारघर येथे जी घटना घडली, महाराष्ट्र शासनाचा जो पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण, त्या संदर्भात जी काही तिथे दुर्दैवी घटना घडली त्याला सर्वस्वी शिंदे फडणवीस सरकार जबाबदार आहे। त्यांनी ज्या पद्धतीने ते पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले, जे काही ते मृत्यू झाले तिथे उष्माघाताने, त्यांच्या म्हणजे पोटामध्ये 6-7 तास पाणी अन्न काहीच नव्हतं। तर तसं एखादी घटना घडली अशी तर त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या आयोजकावर असती, तेथील सर्व जे काही त्यामध्ये सहभागी, समजा हा महाराष्ट्र भूषण आहे तर याच्यामध्ये सरकार सहभागी। तर आमची राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने एवढी मागणी आहे की त्यांचे तात्काळ गुन्हे दाखल करावे, नाहीतर इथून पुढे मग राष्ट्रवादीतर्फे जे काही मोठं आंदोलन होईल त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन, महाराष्ट्र शासन जबाबदार। केंद्र सरकारचा जसा पद्मविभूषण पुरस्कार आहे त्याप्रमाणेच महाराष्ट्र शासनाचा असा हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार, एवढ्या चांगल्या पुरस्काराचं नियोजन या राजभवनामध्ये असतं, पण या पुरस्काराला कुठेतरी आपलं वर्चस्व दाखवायचं आहे, आपली ताकद दाखवायची, या ताकद दाखवण्याच्या नादामध्ये या शिंदे फडणवीस सरकारचा एकदम निष्काळजीपणा या ठिकाणी दिसून आला आहे। यांच्या निष्काळजीपणामुळे आज कित्येक लोकांचे त्या ठिकाणी जीव गेलेले आहे, तो किती लोकांचे जीव गेले हा आकडा या ठिकाणी त्या ठिकाणी दाबून ठेवला गेलेला आहे। अशा निष्काळजी शिंदे फडणवीस सरकारचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जाहीर निषेध करू। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर। अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।